विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नव्या वर्गाच्या इंग्रजी विषयाच्या सेतू अभ्यास म्हणजे ब्रिज कोर्स अंतर्गत ऍक्टिव्हिटी नंबर 39 एक्सप्रेस ओपिनियन बघणार आहोत. ऍक्टिव्हिटी नंबर 39 एक्सप्रेस ओपिनियन, मत व्यक्त करणे, लर्निंग आउटकम्स और कॉम्पिटन्सी स्टेटमेंट, रीड्स एक्सपर्ट्स, डायलॉग्स, पोएम्स, कॉमेंट्रीज ऑफ स्पोर्ट अँड गेम्स, स्पीचेस, न्यूज, डिबेट ऑन टीव्ही, रेडिओ अँड एक्सप्रेस ओपिनियन अबाउट देम. संवाद, कविता, खेळाचे धावते समालोचन, भाषणे, बातम्या, टीव्हीवरील वादविवाद ऐकणे व त्यावर आधारित स्वतःचे मत कसे मांडायचे हे आपल्याला आज अवगत करायचे आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात व योग्य लयामध्ये भाषण वाचावे, त्यामधील विचार समजून घ्यावेत, धावत्या समालोचना संबंधित आपले मत व्यक्त करावे, वाचनाची आवड जोपासावी. या ठिकाणी आपण भाषणाच्या ध्वनिफीत रेकॉर्डिंगचा वापर करू शकतो. ते भाषण ऐकून विद्यार्थ्याने ते मोठ्या आवाजामध्ये वाचावे, त्यातील महत्वाचे विचार पॉइंट आउट करावे, आपले मत इंग्लिशमध्ये मांडावे, भाषण अथवा कॉमेंट्री लक्षपूर्वक ऐकावी व त्यानंतर त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी सोडवाव्यात. लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक क्रिकेट मॅचच्या कॉमेंट्रीची ऍक्टिव्हिटी दिली आहे. जुन्या काळामध्ये रेडिओवर अशी कॉमेंट्री फार मजेदार पद्धतीने सांगितली जायची व ती तेवढ्याच उत्सुकतेने ऐकली जायची, कारण त्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक घरी टीव्ही नव्हते. टीव्हीच्या तुलनेत लोकांकडे रेडिओची संख्या जास्त होती. त्या रेडिओचा वापर लोक बातम्या, फिल्मी संगीत किंवा गाणे ऐकणे व क्रिकेटची कॉमेंट्री ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात करायचे. असो, आज आपल्याला भारत व इंग्लंड दरम्यानची 2020 क्रिकेटची 21 मार्च 2007 मॅचच्या 19व्या ओव्हरची कॉमेंट्री, ज्यामध्ये भारताकडून युवराज सिंग बॅटिंग करतायत व त्यांना इंग्लंडचे गोलंदाज म्हणजेच बॉलर स्टुअर्ट ब्रॉड बॉलिंग करता आहेत. या मॅचमधील 19व्या ओव्हरच्या प्रत्येक बॉलवर काय झाले ते यामध्ये सांगितले आहे. चला तर मग थोडी मॅचची मजा घेऊया. आपण दिलेली कॉमेंट्री बघा. 19व्या ओव्हरचा पहिला बॉल, द फर्स्ट बॉल ऑफ 19 ओव्हर, स्टुअर्ट ब्रॉड इज बॉलिंग टू युवराज सिंग, 6, दॅट्स आउट द ग्राउंड, सुपर शॉर्ट ओव्हर कव कॉर्नर अँड इट जस्ट कीप गोईंग अप. स्टुअर्ट ब्रॉड ने टाकलेला चेंडू, षटकार, कव कॉर्नरवर मारलेला सुंदर षटकार, चेंडू उंचच उंच गेला आहे. आता 19व्या ओव्हरचा दुसरा चेंडू, ब्रॉड टू युवराज सिंग, 6, नाउ दॅट रिअली इज स्वीट, नो मोअर दॅन अ डिसमिसिव्ह फ्लिक ऑफ हिज लेग्स, स्वेटिंग अ फ्लाय अँड बॉल अक्रॉस डीप इन टू क्राऊड बियॉन्ड बॅकवर्ड स्क्वेअर लेग, द डॉटजी टीव्ही मेजरमेंट सेज दॅट 111 yards बट इट लँडेड आउटसाइड द ग्राउंड, हाऊ डू नो दॅट, दे गेस दॅट्स हाऊ. आता आपण प्रत्यक्ष मॅच पाहिली व कॉमेंट्री ऐकली, आता यावर आधारित ऍक्टिव्हिटी आपण पुढे बघूया. नंबर 1, नेम टू प्लेयर्स. यामध्ये आपल्याला मॅचमधील दोन खेळाडूंची नावं लिहिता येतील. नंबर 1 युवराज सिंग, नंबर 2 स्टुअर्ट ब्रॉड. नंबर 2, युवराज हिट 6 ऑन द फर्स्ट बॉल ऑफ, कोण होते बॉलर, तर स्टुअर्ट ब्रॉड. या ठिकाणी आपण लिहू शकतो युवराज हिट 6 ऑन द फर्स्ट बॉल ऑफ स्टुअर्ट ब्रॉड. नंबर 3, द लॉंगेस्ट 6 हिट बाय युवराज इन द लॉंगेस्ट 6 हिट बाय युवराज इज 111 yards, इट इज नियर अबाउट 101 meters. बघा, या ठिकाणी 1 yard म्हणजे 0.914 meters असं त्याचं एकक आहे, आणि म्हणून 111 yards म्हणजे जवळपास 101 meters एवढं ते अंतर होऊ शकतं. नाऊ क्वेश्चन नंबर 4, डिस्क्राइब द हिट बाय युवराज सिंग. यामध्ये तुम्ही लिहू शकता दॅट्स रिअली इज स्वीट, नो मोअर दॅन अ डिसमिसिव्ह फ्लिक्स ऑफ हिज लेग्स, स्वेटिंग अ फ्लाय
and the ball arcs deep into the crowd beyond backward square leg. The Dodgy TV measurements say that 111 yards. Number 5, express your joy when you hit the 6. Answer, when I hit the 6 in cricket match, I felt very happy. Experience the thrilling feelings. Enjoy my happiness by hugging my friends. Question number 6. How you will describe the Yuvraj play? Answer, Yuvraj can hit super shots everywhere on the ground. He can steer ball over mid-wicket. Now, सॉल ऍक्टिव्हिटी ऑर डेमो बघा. तुम्ही आता कॉमेंट्री ऐकली आहे, आता त्यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. नंबर 1, युवराज इज प्लेइंग फ्रॉम डॅश 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 कंट्री. युवराज या देशाकडून खेळतो आहे. तुम्ही लिहू शकता युवराज इज प्लेइंग फ्रॉम इंडिया ऑर अवर कंट्री. नंबर 2, स्टुअर्ड, या ठिकाणी बघा एक या बोर्ड असं झालेलं आहे, हे स्टुअर्ड ब्रॉड आहे, इथे स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, ते आपण दुरुस्त करून घेऊया. स्टुअर्ट ब्रॉड फ्रॉम डॅश 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 कंट्री. उत्तरामध्ये आपण लिहू शकतो स्टुअर्ट ब्रॉड कोणत्या देशाकडून खेळत होते, तर स्टुअर्ट ब्रॉड फ्रॉम इंग्लंड कंट्री. नंबर 3, 6 ओव्हर एक्स्ट्रा कव्हर. नंबर 4, युवराज 6 इज बिगेस्ट ऑर ह्यूज 6 ऑर इट इज इन द ऑर्बिट. व्हेरी नाईस. उत्तरामध्ये आपण लिहू शकतो युवराज 6 इज ह्यूज 6. नंबर 5, आय फेल्ट व्हेरी हॅपी, आय एन्जॉय इट. आय फेल्ट व्हेरी हॅपी, आय एन्जॉईड इट. नंबर 6, युवराज प्ले इज मॅग्निफिसंट हिस्टॉरिकल हिट्स. युवराज प्ले मॅग्निफिसंट हिस्टॉरिकल हिट्स. मित्रांनो, प्रॅक्टिस व एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमधील वेगवेगळी भाषणे ऐकावीत, वेगवेगळी स्टोरी बुक वाचावीत. आता माय टेक अवे किंवा टुडे आय लर्न मध्ये बघा. नंबर 1, आय कुड रीड द पॅसेज विथ प्रॉपर रिदम. नंबर 2, आय कुड अंडरस्टँड द की आयडियाज ऑफ द पॅसेज. नंबर 3, आय कुड एक्सप्रेस माय ओपिनियन इन इंग्लिश लँग्वेज. बघा, आज आपण काय शिकलो? नंबर 1, मी तालबद्धतेने वाचू शकतो. नंबर 2, पॅसेजमधील महत्वाच्या संकल्पना समजून घेऊ शकतो. नंबर 3, माझे मत इंग्रजीमध्ये व्यक्त करू शकतो. मित्रांनो, यासाठी आपणास इंग्रजी भाषेकडे सकारात्मकतेने पाहावे लागेल, तिचा जास्तीत जास्त वापर करावा लागेल, तिला आपलेसे करावे लागेल, म्हणजेच आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकू व इंग्रजीमध्ये लिखाण करू शकू. असो, आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर न चुकता माझ्या SRS इंग्लिश क्लास चॅनेलला सबस्क्राईब करा व पुढील नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज सहज आपल्या मोबाईलवर मिळवा. यासाठी हा व्हिडिओ सुरू केल्यानंतर खालच्या बाजूला दिसणाऱ्या सबस्क्राईब या लाल अक्षरांना स्पर्श करा, म्हणजे चॅनेल सबस्क्राईब होईल. थँक्यू.